एटीसी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार। तळोदा आणि शहादा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडीमध्ये काँग्रेस पक्षाला धक्का मिळाला आहे। पंचायत समितीमध्ये मागच्या कार्यकाळात उपसभापती पदी विराजमान असलेल्या काँग्रेस सदस्य लताबाई अर्जुन वळवी यांनी आपला मोर्चा भाजपकडे वळवल्याने आता सभापती पदी निवड झाली आहे। तर उपसभापती पदी भाजपचे सदस्य विजय सिंह चतुर सिंग राजपूत यांची निवड झाली आहे। एकूणच तळोदा पंचायत समितीमध्येही राजकारणात मोठे बदल पाहायला मिळाले आहे। शहादा तळोदा मतदारसंघाचे भाजप आमदार राजेश पाडवी यांनी आपली राजकीय स्थिती मजबूत करण्यात कसर सोडलेली नाही। कैलास पाडवी, टीटीसी न्यूज रिपोर्टर। अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। तोपर्यंत नमस्कार। विजय सिंग चतुर सिंग राजपूत उर्फ राणा आजच्या दिवशी तळोदा पंचायत समितीची सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक संपन्न झाली आणि खऱ्या अर्थानं मी सर्व नेत्यांना धन्यवाद देईन, मनापासून त्यांचे मी आभार व्यक्त करेल। कारण सभापतीसाठी या लताबाई अर्जुन वळवी या 4-6 मतांनी निवडून आल्या। खरं म्हणजे विरुद्ध आणि बाजूने हा काही विषय नाही, परंतु प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा असते, आशा असते आणि कुठेतरी मतभेद होत असतात, पण मला नाही वाटत की ते मतभेद आहेत। आम्ही माननीय पद्माकर दादा, माननीय माझे परम मित्र चंदन भाऊ यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या विरोधात जो उपसभापती पदाचा फॉर्म भरलेला होता तो फॉर्म त्यांनी काढला आणि त्यामुळे मी सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानतो। भारतीय जनता पार्टीचे आमदार माननीय कुशल सम्राट आमदार माननीय राजेश दादा साहेब यांचे देखील मी आभार मानतो आणि सर्व 10 च्या 10 लोकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। माझ्यावर जे प्रेम दाखवलं मी त्या प्रेमाला जागृत राहू, तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी नक्कीच कटिबद्ध राहू। जे जे मला करता येईल ते नक्कीच मी करण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद।